विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दशकामध्ये आपण प्राचीन भारत सांस्कृतिक या पाठामध्ये संस्कृती या शब्दाच्या ठिकाणी बघितलेला होता की संस्कृती म्हणजे काय आणि संस्कृतीमधून मानवाचा विकास कसा होत गेला, मानवाचा विकास होत गेला आणि संस्कृतीचा सुद्धा विकास होत गेला, या परस्पर संबंध यामध्ये त्या ठिकाणी येत असतो. तर संस्कृतीचा विकास होत असताना या ठिकाणी कसा विकास झाला, तर त्यासाठी भाषा हे महत्वाचा घटक त्यामध्ये येत असतो की भाषा लोक त्या ठिकाणी समाजामध्ये राहू लागले, भाषेमधून एकमेकांशी देवाणघेवाण करू लागले आणि या भाषेमधूनच अनेक साहित्याची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या साहित्यांमधून आपल्याला प्राचीन भारतामध्ये जे सांस्कृतिक देवाणघेवाण होती त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. तर आज आपण त्या ठिकाणी प्राचीन भारत सांस्कृतिक या घटकामध्ये त्या ठिकाणी भाषा आणि साहित्य, संगम साहित्य आणि धार्मिक साहित्य या घटकांची माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघू की भाषा आणि साहित्य की हे जे साहित्य निर्मिती आहे ती अनेक भाषांमधून त्या ठिकाणी झालेली आहे. असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी दर 12 कोसांवरती भाषा त्या ठिकाणी बदलत जाते. आपण जर बघितलं की भाषेच्या संदर्भामध्ये तर आपण अहिराणी भाषा ज्या बोली भाषा आहेत, अहिराणी भाषा, त्यानंतर वराडची भाषा, खानदेशी भाषा, अशा मराठीच्या उपभाषा बोलीभाषा म्हणून त्या ठिकाणी बोलत असतो. परंतु अनेक भाषांमधून त्या ठिकाणी साहित्याची निर्मिती झालेली आहे. तर प्राचीन भाषा जर आपण बघितल्या तर संस्कृत, अर्धमागधी, पाली, तामिळ अशा अनेक भाषांमधून प्राचीन भारतामध्ये साहित्याची निर्मिती झालेली आहे आणि त्या साहित्यांमधून आपल्याला तेव्हाचा इतिहास बघायला मिळतो. मग यामध्ये धार्मिक साहित्य असेल, व्याकरण ग्रंथ असतील, महाकाव्य असेल, नाटक असेल, कथा साहित्य असेल, यामधून आपल्याला तेव्हाची सांस्कृतिक परिस्थिती आपल्याला प्राचीन भारताची कळत असते. मग याच्यामध्ये संगम साहित्य जर आपण बघितलं तर संगम म्हणजे त्या ठिकाणी विद्वान साहित्यिकांच्या सभा. संगम आपल्याला संगम हा शब्द माहिती नाही, सिंगम आपल्याला त्या ठिकाणी शब्द माहिती आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला संगम बघायचं आहे की संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. मग या सभेमध्ये जे विषय आहेत ते सर्व विषय संकलित केले जात आणि त्यामधून जे साहित्य निर्माण केले गेले त्यांना म्हणतात संगम साहित्य. आणि या संगम साहित्यामधून आपल्याला प्राचीन भारताची जे सांस्कृतिक जडणघडण होती त्याची माहिती आपल्याला मिळत असते. मग प्राचीन काळामध्ये हे जे काही संगम साहित्य झाले त्याच्यामधून राजकीय आणि सामाजिक जीवन कशा पद्धतीचं होतं ते आपल्याला त्या ठिकाणी कळत असते. त्याच्यानंतर धार्मिक साहित्य जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर धार्मिक साहित्यामध्ये यामध्ये जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, हिंदू धर्म असतील, यामध्ये आगम ग्रंथ जैन धर्मियांनी त्या ठिकाणी त्रिपिटक, बौद्ध धर्म, भगवद्गीता हा हिंदूंचा धर्म असे अनेक ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि या धर्मांमधून आपल्याला त्या ठिकाणी अनेक माणुसकीचे धडे त्या ठिकाणी मिळत असतात आणि अशा पद्धतीनं हे जे काही साहित्य आहे या साहित्यामधून आपल्याला प्राचीन भारताचे जे सांस्कृतिक जडणघडण आहे त्याची माहिती मिळत असते.